सकाळ मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मनोरंजन हा किल्ला पाहण्यासाठी। जो येतो राजमाची पठारावर, माणसं म्हणतात की राजमाची किल्ला आहे, पण राजमाची पठार आहे त्यावर दोन किल्ले आहेत, मनोरंजन आणि श्रीवर्धन। मेन तर श्रीवर्धन आहे, जास्त माणसं श्रीवर्धन पाहतात, पण आज आम्ही मनोरंजन सुद्धा दाखवणार आहे। मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा पण आम्ही दोन्ही किल्ले गेलेले, श्रीवर्धन पण मनोरंजन पण, आणि त्याचा आम्ही व्हिडिओ नाही केला त्यावेळेस, आमचा यूट्यूब चॅनल नव्हता। पण आता खास व्हिडिओ करण्यासाठी आम्ही परत आलेलो आहे किल्ला, आणि आमचा प्लॅन आहे की आज आम्ही श्रीवर्धन, मनोरंजन आणि तिकोना हे तीन किल्ले आज आम्ही करणार आहेत। तर चला सुरू करूया आजचा सफर, यातला पहिला पार्ट म्हणजे मनोरंजन किल्ला। तर चला सुरू करूया। आपण या फुटपाथवरून जात असतो तेव्हा जातानाच साईडला एक केव आहे, चांगलीच आहे केव। गिरीमित्रांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात द्यावी, ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असून या किल्ल्याच्या माचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन संवत्र बालेकिल्ले आहेत। दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला, या किल्ल्याचा पसारा प्रचंड असून अवशेष देखील मोठ्या प्रमाणात आहेत। निसर्ग सुंदर अशा हा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्याला भटकंतीला पूर्ण न्याय मिळावा यासाठी या एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहेत। पहिला भाग म्हणजे माचीचा भाग हो, जो राजमाची म्हणून संबोधला आहे। दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनोरंजन। या तिघांपैकी बालेकिल्ला, मनोरंजन याची ओळख आपण तेथे करून घेणार आहोत। टोटल येथे तीन लेणे आहेत, एक दोन तीन, ते तिने पावसाळ्यात पूर्णपणे असते, ते पिण्यायोग्य आहे। आम्ही मागच्या जे आलेलं तर भरलेले, आणि हे जे दोन आहेत दरवाजे, त्यांच्यावर या दरवाज्यावर गणेशपट्टी आहे, पाहू शकतो गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे, आणि या साईडला एक फूल आहे।
पाहू शकतो असे दोरी बांधण्यासाठी किंवा असं जन साखळी बांधण्यासाठी तिथे अशी लाकडी सारखं असं केलेलं आहे. गुहा पाहून झालेली आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण गाडी लावल्यानंतर इथून आपण झाडीतनं चालत यायला लागतं. खूप सुंदर वाटतं आणि वन खात्यापासून मस्त फुटपाथ बनलेला आहे, रोड झालेला आहे मस्त. अशाच प्रकारने मी एवढं शोधलं पण शेवटी मला रानमेवा मिळाला करवंद. उल्हासनगर ज्या उल्हास नदीच्या काठावर वसलेला आहे त्या उल्हास नदीचा उगम लोणावळ्याच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाची किल्ल्यावर होतो. प्राचीन काळापासून घाट मार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी वेढलेला आहे. राजमाची किल्ला ची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 2700 फूट आहे. मनोरंजन किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंडिवदे या गावातून बसने अथवा रिक्षाने यावे. कोंडिवडे येथून खारवंदी मार्गे किल्ल्यावर जाणारी पाऊलवाट आहे. या वाटेने उदयवाडीत पोचण्याच्या सुमारे 3 तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्यातून तुंगराली मार्गे उदयवाडी या गावात यावे. ही वाट एकंदर 15 किलोमीटरची आहे. काळभैरवनाथ मंदिर आहे. हे काळभैरवनाथ मंदिर आहे, सध्या तर बंद आहे. त्याच्या सलग मागून म्हणजे हा रोड नाही आहे, हाच सरळ वर गेलेला आहे. चढाई नॉर्मल आहे 15-20 मिनिटाची. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास 4 तास लागतात. पुणे मुंबई महामार्गाने लोणावळ्याहून खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात घाट सुरू होताना राजमाची पॉइंट आहे. जर तुम्ही पायी गेलाल तर तुम्हाला 4 तास लागतात. पण जर तुम्ही बाईकवर किंवा गाडीवर गेला तर तुम्हाला 1 तास पुरेसे आहे. पुणे मुंबई महामार्गाने लोणावळ्या खोपोली जाताना खंडाळ्याच्या घाटात घाट सुरू होताना राजमाची पॉइंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारे शिखर म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती कातळदरा या नावाने ओळखली जाते. इथे आपण जी झाडे पाहू शकतो ही अशी पडलेली झाडे आहेत जे पाहू शकतो इथे. ते आम्ही 2 वर्ष आधी आलेलो तेव्हा पण असेच पडलेले, त्यावेळेस थोड्या दिवसाआधी वादळ आलेलं. म्हणजे आपण पाहू शकतो की माणसांनी या किल्ल्याकडे किती दुर्लक्ष केलेलं आहे. अजून पण झाडे काढलेली नाही आहेत. तो साईडला एक रोड आहे, तिथून जाऊया. मंदिरापासून 5 मिनिटं वर चढत आल्यानंतर किल्ल्याची तटबंदी सहज दिसून येते. या दरीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. उदयवाडी गावातून श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्यामध्ये असलेल्या दरीत जाताना वाटेच्या सुरुवातीस डाव्या बाजूस खडकात खोदलेल्या गुहा असून दरीच्या सखल भागात भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरासमोरच 3 दीपमाळा आहे आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे मनोरंजन किल्ल्यावर जाणारी सोपी वाट आहे. या वाटेने 1/2 तासात आपण मनोरंजन किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्यात पोचतो.
रणमंडळाची रचना असलेल्या या वाटेवर वरील तीन दरवाजे पार करून आपल्याला किल्ल्यात प्रवेश करतो। या व्यतिरिक्त किल्ल्याच्या उत्तर भागात अजून एक दरवाजा असून तिथे दोन दरवाजांची मालिका आहे। यातील एक दरवाजा अर्ध्या पेक्षा अधिक मातीतच गाडला गेला आहे। मनोरंजन गडाचे दोन्ही दरवाजे रणमंडळ अभयारण्यही आहे। गडाच्या आत विस्तरणी पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव आहे। 8-10 पाण्याची टाकी, दारूगोळ्याचे कोठार, किल्ल्याच्या दारात उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष, सदर आदी वस्तू दिसतात। या अवशेषा मध्येच छत नसलेली पण भिंती शाबूत असलेले एक इमारत लक्ष वेगून घेते। या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरेख गणेशपट्टी, बाजूचे चंद्र सूर्य या शुभेच्छांमुळे गडावरील ही एखादी महत्त्वाची वास्तू असावी। गडाच्या पूर्व बाजूला दरवाजाजवळ दोन मोठ्या गुहा असून गुहेचे दरवाजे घडीव दगडांनी बांधलेले आहेत। यातील एका गुहेत पाण्याची सोय आहे। मनोरंजनवर असणारे बांधकाम श्रीवर्धनपेक्षा अधिक आणि जास्त बळकट आहेत। एक 10 मिनिटं चढून आल्यावर आता आपण टपला आलेलो आणि किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो गोमुखी पद्धतीचा आहे। साईडला दोन देवळे आहेत। श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनोरंजनला मजबूत करण्यासाठी त्याच्या सभोवर मजबूत तट घातला आहे, जो आजही मोठ्या प्रमाणात शाबूत आहे। तटावर दोन ठिकाणी दोन तोफा दिसून येतात। मनोरंजनवर पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो, म्हणूनही या बालेकिल्ल्याला मनोरंजन म्हणतात असे सांगितले जाते। इथून आपल्याला उल्हास नदीचे पात्र दिसते। येथून कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, ढाकबैरी, नागफळणीचे टोक, माथेरान हा सर्व परिसर दिसतो। समोर पुणे मुंबई रेल्वेचा बोरघाटाचा थोडा भाग व तिथून जाणाऱ्या रेल्वे दिसतात। या किल्ल्याचा फार जवळच नसला तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे। कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे। या बंदरापासून नाणेघाट प्रमाणे बोरघाट हा देखील घाटावर जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग। या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी घाट माथ्यावर असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले राजमाची। जेव्हा आपण पुणे मुंबई हायवे पासून बोरघाटातून उतरत असतो तेव्हा आपल्याला राजमाची व्ह्यू पॉईंट दिसतो आणि तिथून आपल्याला मनोरंजन आणि श्रीवर्धन हे दोन किल्ले खूप खुनत असतात। पण आज आम्ही इथून बोरघाटाला घुमतो। राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उत्तरावर कोंढ्याने बौद्ध लेणी आहेत। सातवाहन काळात खोदलेली ही लेणी पाहता या लेणीची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली आहे। या किल्ल्याच्या सातवाहन चालुक्य, राष्ट्रकुल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवाई, पेशवाई या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडगणितीत यांचे हात लागले असाचे गडावर पाहायला मिळते। राजमाची किल्ल्यास
कोकणाचा दरवाजा संबोधण्यात येत असे. इसवी सन 1657 कल्याण मोहिमेत राजमाची लोहगड तुंगतिकोना विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील झाले व हा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या वत्सलेखाली आला. यानंतर इसवी सन 1681 संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिसतो. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर इसवी सन 1704 राजमाची किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, पण औरंगजेबांची पाठ फिरताच मराठ्यांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर 1713 शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. इसवी सन 1730 हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. 1776 सदाशिवराव भाऊंचा तोत्या संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोचला. त्यांनी राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोत्याचे वर्चस्व वाढले, मात्र पेशव्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला व संपूर्ण कोकण प्रांत काबीज केले. आसपासचा परिसर ताब्यात घेतला. इसवी सन 1818 किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्यासाठी किमान 2 वेळ काढणे गरजेचे आहे. किल्ल्याचा पायाशी असणाऱ्या उदयवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. तसं किल्ल्यावर खूप छान छान गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, जसं की महादरवाजा, चोर दरवाजा व दुसरा महादरवाजा आणि समोर दिसणारा श्रीवर्धनचा विहंगम दृश्य. आणि किल्ल्यावर खूप सगळे असे आपल्याला किल्ले दिसून येतात आणि आपल्याला तटबंदीचे सुद्धा अवशेष दिसून येते. आणि खालच्या मंदिरापासून कमीत कमी 10 आपण वर पोचतो. आणि आता आपण पाहू शकतो समोर एक बुरुज आहे, पण आपण त्या बुरुजावर जाऊ नाही शकत, सध्या खूप झाडी झालेली आहे.
त्या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे, म्हणजे एक ही तटबंदी आणि ती खालची तिथे मेन दुहेरी तटबंदी. तुला बोललो तुमचं काय काय राहिलं आता बघा तिथे कोठोरच बाबा आता किल्ला आपला 90% बघायचा झालेला आहे. आता फक्त इथे वास्तू आहे, कोठार म्हणू शकतो ते आहे, आणि खाली एक दरवाजा आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे 10% राहिलेलं आहे आणि वास्तू आहे. त्यावर एक चक्र बनलेला आहे आणि गणेश आहे आणि त्या साईडला एक दात आहे. बघू चंद्र, एक चंद्रकोर आहे, गणेशपट्टी आहे, अजून एक आज चक्र आहे आणि वरच्या साईडला पण अजून एक चक्र आहे. पाणी तू पिरत नाही.
डाग राहतोच. हे दाखवतो कुठून बोल. जय म्हणलेलो तो दरवाजा या साईडला राहिलेला आहे. समोर दिसत आहे तो श्रीवर्धन किल्ला आहे आणि मी तुम्हाला सांगतो अख्ख्या किल्ल्याची क्लिअरली वाट. इथं आपण सुरू केलं तर असे जाऊन तिथं वाट मिळते. तिथून वर असे असं मग हा दरवाजा आहे. तिथं तिथून वर गेल्यावर इथून बाली किल्ल्याकडं हा रोड गेला आणि हा खालच्या बुरजाकडं आणि इतर असं वर गेल्यावर या साईडून असं वर जायला रोड आहे. पाहू शकते आपण जे असं थोडं वर आले हे ढाक आहे. ढाक किल्ला आणि खाली त्याच्या ढाक भरी लेण्या. म्हणजे आपण ढाकच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं तिथून आपल्याला राजमाची पठार आणि हे दोन किल्ले दिसत होते आणि इथून ढाक दिसतो आता.
आपण पण होतो पायरे आहे तिथे क्यूट वाव बघितले नव्हते मी मागच्या वेळेस चल चल क्यूट चल अद्भुत असणारी तटबंदी म्हणजे आपण पाहू शकतो असा कातळ आहे आणि त्यावर आपण तटबंदी बांधलेली आहे तिजवर एक नंबर आहे करून बाबा मोर पकडी चावणारी मकडी मागो इथ
कसा वाटला हा व्हिडिओ, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन्स सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.